नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पोहा आणि बटाट्याचे पराठे. मी 2 कप पोहे घेतलेले आहेत आणि ते मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहेत. 2 बटाटे मी सोलून घेतलेले आहेत, ते बारीक चिरून मिक्सरला वाटून घेणार आहे. बटाट्यामध्ये कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण घालून मी ते मिक्सरला त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. छान टेस्टी असे पराठे बनतात, तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आपले पराठे अगदी झटपट बनून तयार होतात. नाही बटाटे उकडवायची गरज की नाही पीठ मळायची गरज, अगदी पटकन असे हे पराठे आपण बनवू शकतो. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला आपण पटकन हे पराठे बनवू शकतो. किंवा मुलांना जर डब्यात काही वेगळं द्यायचं असेल तरी पण आपण हे पटकन बनवून देऊ शकतो. चवीप्रमाणे मीठ घालून घेते. बटाटा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे. ती बटाट्याची पेस्ट आता मी पोह्यांमध्ये घालून घेते. हे पराठ्याचं पीठ मी आता मळून घेते. अगदी ते सैलसर मळायचं आहे कारण पोहे पाणी खेचून घेतात, त्याच्यामुळं थोडं सैलसरच ठेवायचं. ते मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता मी पराठा लाटून घेते. मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ लावून मी हा पराठा लाटणार आहे. पराठा थोडासा तुम्हाला फाटलेला वगैरे दिसेल पण आपण त्याला एखादा डब्याचं झाकण किंवा प्लेट घेऊन ते आपण कट करणार आहोत. माझ्याकडे छोट्या साईजची प्लेट होती, तुमच्याकडे मोठी पसरट असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता. तुम्ही बघू शकता आपला छान असा पराठा लाटून झालेला आहे. आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याला थोडं तूप लावून मी हा पराठा सेकून घेते. तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता. अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि टेस्टी असे हे पराठे बनून तयार होतात. मी हा पराठा दोन्ही बाजूने छान सेकवून घेते. असेच मी सर्व पराठे बनवून घेते. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा. तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण आता भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.